हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण आपल्या ब्रिज कोर्सची प्री टेस्ट पाहतोय, पूर्व चाचणी पाहतोय. ती 20 मार्काची आहे, ती मी सोडवून दाखवतोय तुम्हाला. तुम्ही पण असे सोडवायचे आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे सॉल्व. त्यातील एक क्वेश्चन आहे रीड द नंबर अँड राईट इन वर्ड्स. हा नंबर आपल्याला रीड करायचा आहे आणि तो वर्डमध्ये लिहायचा आहे. तर बघा कसं लिहिणार आहोत आपण. बघा, युनिट्स वाचूया पहिल्यांदा. युनिट्स, टेन्स, 100,000, 10,000, लाख, 10 लाख, म्हणजे काय होणार, 80 लॅक्स 1764. मग आपण लिहूया इथं 80 लॅक्स 1764. बघा असं लिहिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन, रीड द नंबर अँड राईट देम इन वर्ड्स. 65,37,496. बघा, 65,37,496 हे फिगर्समध्ये लिहिलं आपण. पुढचा क्वेश्चन, राईट इन एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म आपल्याला लिहायचा आहे 49,80,352. मग 4 हा 10 लाख प्लेसला आहे, म्हणजे त्याच्यानंतर किती डिजिट्स आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. त्याच्यावर 6 0 येणार. 9 लाख प्लेसला आहे म्हणून त्याच्यानंतर 5 0 येणार. 8, 10,000 प्लेसला आहे, त्याच्यानंतर 4 डिजिट्स आहेत म्हणून इथं 4 0 येणार. 0 आला तर सिंगल 0 लिहायचा. 300 प्लेसला आहे म्हणून त्याच्यावर 2 0 येणार. 5 टेन्स प्लेसला आहे म्हणून त्याच्यानंतर 1 0 येणार. आणि 2 युनिट्स प्लेसला आहे म्हणून त्यानंतर 0 येणार नाही, फक्त 2 येणार. पुढचा क्वेश्चन, सर्कल द बिगेस्ट नंबर फ्रॉम द गिवन नंबर्स. दिलेल्या नंबरमधून बिगेस्ट नंबरला सर्कल करा. तर बघा, 53,74,289, 53,47,928. तर याच्यातला बिगर नंबर हा आहे म्हणून याला मी सर्कल केलेला आहे. पुढचा क्वेश्चन, इफ देर आर 54,37,983 मेल्स अँड 45,79,308 फिमेल्स अँड 22,15,927 चिल्ड्रन इन अ डिस्ट्रिक्ट, देन व्हॉट इज द टोटल पॉप्युलेशन ऑफ द डिस्ट्रिक्ट. तर त्या डिस्ट्रिक्टची टोटल पॉप्युलेशन किती. मग काय करायचं, मेलचा नंबर लिहायचा, फिमेलचा नंबर लिहायचा इथं, आणि चिल्ड्रन किती आहेत ते लिहायचं, आणि या सर्वांची ॲडिशन करायची. मी इथं वेळ जाऊ नये म्हणून डायरेक्ट केलेली आहे. तर ते ॲडिशन येते 1,22,33,218 टोटल पॉप्युलेशन येते ॲडिशन केल्यावर. पुढचा क्वेश्चन, विभूती बॉट अ टेलिव्हिजन सेट फॉर 43,700 अँड अ मोबाईल फोन फॉर रुपीज 4,500. इफ शी पेज 50,000 टू द शॉपकीपर, हाऊ मच विल द शॉपकीपर रिटर्न. विभूतीने टीव्ही आणि मोबाईल घेतला. टीव्ही घेतला 43,700, मोबाईल घेतला 4,500, आणि तिने दुकानदाराला एकदम 50,000 दिले. तर 50,000 मधून तो दुकानदार ह्या दोघांची किंमत घेईल आणि उरलेले पैसे वापस देईल. मग ह्या दोघांची टोटल किती किंमत होती ते पहिल्यांदा काढूया आपण. 43,700 मध्ये 4,500 ऍड केले तर येतं 48,200. मग त्या 50,000 मधून ह्या दोघांची किंमत वजा केली तर 1,800 उरतं आणि ते शॉपकीपर आपल्याला परत देतो. असं सोडवायचं, इथं जागा कमी आहे म्हणून आपण असं सोडवलेलं आहे. पुढे, इफ द कॉस्ट ऑफ टू व्हीलर व्हेइकल इज 65,850, म्हणजे एका टू व्हीलरची किंमत एवढी, देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 17 सच व्हेइकल्स. तर अशा 17 टू व्हीलरची किंमत किती. तर त्याची किंमत आहे, बघा, कॉस्ट ऑफ 1 टू व्हीलर एवढी लिहायची. 17 टू व्हीलरची कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला त्याला 17 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 11, मग काय येणार आहे, मल्टिप्लिकेशन मागे करून बघा, मी केलं होतं आणि इथं उत्तर काढलंय, ती येते 11,19,450. पुढे, इफ द कॉस्ट ऑफ 1 बुक इज रुपीज 75, देन हाऊ मेनी बुक्स कॅन बी परचेस ॲट रुपीज 4,275. एका पुस्तकाची किंमत 75 आहे तर 4,275 मध्ये किती बुक्स घेता येतील. इथे लिहायचं कॉस्ट ऑफ 1 बुक्स 75. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, डिवाइड करावं लागणार आहे. नंबर ऑफ बुक्स कॅन बी परचेस इन 4,275, म्हणजे 4,275 मध्ये किती बुक्स येणार आहेत त्याला 75 ने डिवाइड केल्यानंतर.
डिविजन मागे करून बघा, आंसर येते 57। पुढे पुढचा क्वेश्चन बघा, कन्वर्ट इनटू लाइक फ्रॅक्शन, म्हणजे ह्यांचा जो डिनॉमिनेटर आहे तो आपल्याला सेम करायचा आहे। तर कसा करायचा, पहिल्यांदा हा पहिला फ्रॅक्शन लिहायचा आहे, तर 9/8 त्याला काय करायचं, वरती आणि खाली इकडचा जो दुसरा डिनॉमिनेटर आहे त्याने मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय 9, मल्टिप्लाय बाय 9, 9 9 जा 81, 8 9 जा 72। आता काय करायचं, दुसरा फ्रॅक्शन लिहायचा 8/9, त्याला इकडच्या 8 ने मल्टिप्लाय करायचं, 8 8 जा 64, 9 8 जा 72। बघा 81/72 अँड 64/72 झालं आन्सर। ओके, आता पुढे झालं का लाईक फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर सेम झाला। आता पुढे राईट प्रॉपर साईन इन द बॉक्स। आता इथं ह्यांचा डिनॉमिनेटर आपल्याला पहिल्यांदा सेम करावा लागणार आहे आणि मगच आपण ठरवू शकतो की कोणता बिगर आहे आणि कोणता स्मॉल आहे। ओके, तर बघा 5/17 आणि 9/13 याच्यामध्ये। तर बघा पहिल्यांदा काय करूया, 5/17 इकडच्या 13 ने मल्टिप्लाय करूया, हा बॉक्स तसाच राहू द्या, आणि इकडच्या 9/13 इकडच्या 17 ने मल्टिप्लाय करूया। ओके, तर आता काय येणार आहे बघा, इथं 13 5 65/17 13 ने मल्टिप्लाय केलं तर येतं 221 येतं। किती येतं, 221 माहीत आहे ना, 221 बॉक्स तसाच राहू द्या, 13 9 जा 117 खाली येणार 221 असंच येणार। आता बघा याच्यामध्ये हा सेम झाला, आता 65 आणि 117 बिगर कोणता आहे, 117 म्हणजेच दुसरा फ्रॅक्शन काय असणार आहे, बिगर असणार आहे। ओके, सो आपण असं लिहू शकतो 517 इज स्मॉलर दॅन 913। ओके, तर पुढचा क्वेश्चन फोर अपॉन 9 प्लस 3/7 यांचं ॲडिशन करायचं, डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं, मल्टिप्लाय बाय 7, मल्टिप्लाय बाय 7, 3/7 लिहा, त्याला इकडच्या 9 ने मल्टिप्लाय करा। बघा आता काय येणार, 4 7 जा 28/9 7 जा 63 प्लस 9 3 जा 27, 7 9 जा 63, तर 63 तसंच राहणार। आता ह्यांचे ॲडिशन करूया, 28 आणि 27 किती होणार, 55 म्हणजे आन्सर 55/63। पुढे 6/20 - 2/10, मग 6/20 काय करायचं, हाय तसंच ठेवायचं, -2/10, 10 डिनॉमिनेटर 20 करूया म्हणजे त्याला 2 ने मल्टिप्लाय करूया, 6/20 - 2 2 जा 4, 10 2 जा 20, 20 जा 20 तसाच, 6 मधून 4 गेला 2, 2/20 किंवा याचं आपण संक्षिप्त रूप केलं तर येणार 2 1 जा 2, 2 10 जा 20, 1/10। हे आन्सर लिहिलं तरी करेक्ट आहे, हे आन्सर लिहिलं तरी करेक्ट आहे। पुढे राईट हाऊ मेनी रुपीज इन डेसिमल फॉर्म, 19 रुपीज 50 पैसे, तर पॉईंटमध्ये कसं लिहिणार आपण ते, 19.50 रुपीज असं आपण लिहिणार। पुढे 19.6 मीटर प्लस 2378.45 ॲडिशन करायचं, तर 97.6 तसंच लिहायचं, पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा, इकडचा 4.5 असा लिहायचा, इकडचा 2378 असा लिहायचा, पुढं मीटर लिहूया, इथं नंबर कमी पडतो, इथं आपण काय करायचा, 0 द्यायचा, ॲडिशन करा, 0+5 5, 6+4 10, कॅरी ओवर 1, 1+7 8, 8+8 16, कॅरी ओवर 1, 1+9 10, 10+7 17, कॅरी ओवर 1, 1+3 4, आणि 2 चा 2 तसाच, प्लसचं साईन द्या। आता पुढचा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन बघा, राजूज फादर स्टार्टेड ही जर्नी ॲट 10:30 इन द मॉर्निंग, म्हणजे राजूच्या वडिलांनी त्याचा प्रवास सकाळी 10:30 सुरू केला। ओके, अँड रीच द व्हिलेज ॲट
15 मिनिट्स पास्ट 7 म्हणजे 7:15 काय झाले ते पोचले. तर आपल्याला विचारलेलं आहे हाऊ मच टाईम डीड ही हॅव टू ट्रॅव्हल इन टोटल, तर त्यांना टोटल किती वेळ लागला. तर बघा आता कसं करायचं आहे, मायनस करायचं आहे. एका बाजूला लिहूया आवर्स, एका बाजूला लिहूया मिनिट्स. ते पोचले किती वाजता ते पहिल्यांदा आपण लिहूया. कितीला पोचले, 15 मिनिट्स पास्ट 7 इन द इव्हिनिंग, म्हणजेच 7 वाजता इव्हिनिंग. त्याचं 24 आवर क्लॉकमध्ये केलं तर किती होणार, 7 + 12 म्हणजे किती होणार, 19 वाजता पोचले ते. 19 वाजून 15 मिनिटांनी पोचले 24 आवरमध्ये. सुरू किती वाजता केलं, 10 आवर्स 10 1/2 past 10 म्हणजे 10:30 तर सबट्रॅक्शन करूया. 15 पेक्षा 30 मोठा आहे, इकडून कॅरी ओवर 1 घेतला म्हणजे 60 घेतला. 19 मधून 1 इकडे गेल्यानंतर 18 उरला. 16 मध्ये हे 15 मिनिट ॲड करायचे, येणार आहे 75. आता या 75 मधून हे 30 मायनस करूया, 5 - 0 = 5, 7 - 3 = 4. 18 मधून 10 गेला, 8 उरला, म्हणजे त्यांना किती वेळ लागला, 8 hours 45 minutes. ही ट्रॅव्हल्ड फॉर 8 hours 45 minutes. ओके, तर असं लिहायचं आहे. आता पुढचा क्वेश्चन, हाऊ मेनी पाउचेस ऑफ 30 ग्रॅम कार्डेमम, म्हणजे वेलची, कार्डेमम म्हणजे वेलची, इलायची, कॅन बी मेड फ्रॉम 1 किलोग्रॅम 290 ग्रॅम ऑफ कार्डेमम. तर बघा टोटल 1 किलोग्रॅम 290 ग्रॅम कार्डेमम आहे, वेलचे आहे, 30 ग्रॅमची एक पिशवी बनवायची. मग आपण काय करायचं, डिव्हिजन करावं लागणार आहे. तर बघा ह्याचं पहिल्यांदा ग्रॅममध्ये करूया, 1 किलोग्रॅम 290 ग्रॅम म्हणजे किती होणार, 1290 ग्रॅम होणार आहे, बरोबर. आता किती पाऊच तयार होतील त्यासाठी आपल्याला डिव्हिजन करावं लागणार आहे. 1290 / 30, 34 = 120, 9 उरला, वरून घेतला 0, 33 = 90, 0, 0. किती पिशव्या तयार होणार आहेत, 43. मग आपण म्हणायचे 43 पाउचेस कॅन बी मेड. तर हे असं सोडवायचे. ओके, तर पुढचा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन बघूया इथं, व्यवस्थित सोडवा तुम्ही पण. बघा अ लेंथ ऑफ रेक्टॅंग्युलर प्लॉट इज 60 मीटर, म्हणजे लेंथ आहे 60 मीटर, विड्थ म्हणजे ब्रिड्थ आहे 40 मीटर, बरोबर. अ डबल फेन्स म्हणजे दुहेरी कुंपण घालायचे हॅज टू बी पुट अलॉंग इट्स एजेस, त्याच्याकडेने दुहेरी कुंपण घालायचे आपल्याला दिलंय. इफ वायर कॉस्ट 60 रुपीज पर मीटर, वायरची कॉस्ट आहे 60 रुपीज पर मीटर, 1 मीटर 60 रुपीजला. आपल्याला विचारले व्हॉट विल बी द टोटल कॉस्ट ऑफ द वायर निडेड फॉर द फेन्स, तर त्या कुंपणासाठी टोटल किती वायर लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा पहिल्यांदा आपण त्याची पेरीमीटर काढूया, म्हणजे आपल्याला सिंगल जो राऊंड आहे त्याचा डिस्टन्स मिळणार आहे. मग आपण पहिल्यांदा लिहू इथं पेरीमीटर ऑफ रेक्टॅंगल, काय फॉर्म्युला, 2 × लेंथ + 2 × ब्रिड्थ, म्हणजे 2 × लेंथ आहे 60 + 2 × ब्रिड्थ आहे 40. 60 × 120, 40 × 80. 120 मध्ये 80 मिळवल्यावर किती येणार आहे, 200 येणार आहे. हे काय झालं, सिंगल पेरीमीटर मिळाली म्हणजे 200 काय आली, पेरीमीटर आली म्हणजे त्याचा सिंगल राऊंड झाला. आता आपल्याला डबल करायचे, माहीत कळलं, मग लिहायचं लेंथ ऑफ डबल फेन्स, म्हणजेच 200 काय होणार, तो डबल होणार, म्हणजे किती होणार, 400 होणार. आता 400 मीटरच्या आपल्याला काय करायची, कॉस्ट काढायची, एका मीटरला 60 रुपये, बरोबर. मग लिहायचं कॉस्ट ऑफ वायर,
ओके टोटल आपल्याला वायर लागणार आहे 400 मीटर, 1 मीटर वायर आहे 60 रुपयाला, मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन 6 4 24 आणि 1 2 3 0 आहेत 24,000 रुपीज एवढी त्याची कॉस्ट होणार आहे, कळलं? तर अशा पद्धतीने हे सोडवायचे. आता पुढचा क्वेश्चन, इफ वन साइड ऑफ अ स्क्वेअर इज 18 मीटर, द कॉस्ट ऑफ लेबर ऑफ लेईंग 1 स्क्वेअर मीटर इज 55 रुपीज. म्हणजे जो स्क्वेअरचा ग्राउंड आहे, जे स्क्वेअरच्या आकाराचं ग्राउंड आहे, त्याची एक बाजू आहे 18 मीटर, तर काय करायचंय, कॉस्ट ऑफ लेबर फॉर लेईंग, तर त्याचं काय करायचंय, गिलावा करायचा आहे. त्यासाठी किती लागणार आहेत? त्याच्यासाठी एका स्क्वेअर मीटरला 55 रुपये द्यावे लागतात. तर लेबरची कॉस्ट किती होणार आहे? तर मग आपण लिहायचं, पहिल्यांदा त्याचा एरिया काढायचा, एरिया ऑफ स्क्वेअर ग्राउंड. काय फॉर्म्युला आहे? साइड मल्टीप्लाय बाय साइड. साइड किती आहे? 18 मल्टीप्लाय बाय 18, किती येणार? 324. हा झाला त्याचा एरिया स्क्वेअर मीटरमध्ये, बरोबर. आता काय करायचं आपल्याला? कॉस्ट ऑफ लेबर. टोटल एरिया आहे 324, एका स्क्वेअर मीटरला किती पैसे घेतात? 55 रुपीज. मग 324 ला 55 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार आहे? 17,820 रुपीज. ओके, तर अशा पद्धतीने हे करायचे. आता पुढचा क्वेश्चन, ड्रॉ अँगल एक्स वाय झेड ऑफ 145 डिग्री. तर आपण आता कंपासच्या सहाय्याने आणि प्रोटेक्टरच्या सहाय्याने हा अँगल काढूया. तर बघा, पहिल्यांदा काय करायचं, एक रे काढून घ्यायचं. आपण इथं काढूया, ह्या रेला नाव देऊया आपण बी सी, सॉरी एक्स वाय झेड काढायचे ना, म्हणून त्याला नाव देऊया एक्स वाय. एक्स वाय झेड काढायचे आपल्याला, मग त्याचं नाव द्यायचे वाय, त्याचं नाव आपल्याला वाय झेड द्यावं लागणार आहे, म्हणजे एक्स वाय झेड असं येईल. तर काय करूया आपण, ह्याला वाय झेड हे नाव देऊया. इथं माझ्याकडून चुकून झालं, वाय झेड नाव देऊया आपण ह्याला. काय नाव देऊया? वाय, आणि इथं देऊया झेड. ओके, आता 145 डिग्रीचा काढायचा आपल्याला. मग काय करायचं आपण, आपला प्रोटेक्टर घ्यायचा, ह्याला प्रोट्रेक्टर म्हणतात, हा बरोबर इथं जोडवून ठेवायचा झिरोला. ओके, झिरोला जुळवला इथं, बघा दिसतंय, झिरोला ही लाईन जुळवली. आता 145 डिग्री, झिरोपासून यायचं 140 पर्यंत, आलो का? हा 140, त्याच्या पुढे 5 145, आणि हा पॉईंट काय करायचा, जोडून घ्यायचा. इथं नाव द्यायचं एक्स, एक्स वाय झेड 145 डिग्रीचा झाला. ओके, तर हे असं काढायचंय. तर पुढे, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर रेडियस घेऊन काय करायचे, सर्कल काढायचे. तर बघा, आपण इथं काढूया, पहिल्यांदा पेन्सिल याच्यामध्ये टाकू द्या मला. किती काढायचे? 6 सेंटीमीटरचं सर्कल काढायचे. बघा, व्यवस्थित अडकवायचे याच्यामध्ये, 6 सेंटीमीटर घ्यायचं डिस्टन्स. आता बघा, 6 सेंटीमीटर कसं घ्यायचं, इकडे झिरोवर ठेवायचं लोखंडी टोक आणि इकडे ऍडजस्ट करायचं 6 सेंटीमीटरपर्यंत. आलं का? 6 सेंटीमीटर झालं का झिरोपासून? आणि काय करायचं? सर्कल काढायचं. तर बघा, इथं खूप मोठं दिलेलं आहे, बघा इथं बसेल ते, आणि हे व्यवस्थित फिरवायचं. थोडस हललं, तर हे झालं 6 सेंटीमीटरचं सर्कल. ओके,
आता 6 सेंटीमीटरच्या सर्कलला हा आहे त्याचा सेंटर, बरोबर. आपल्याला काय दाखवायचे, त्याचा रेडियस दाखवायचे, डायमीटर दाखवायचे, कॉर्ड दाखवायची. तर आता बघा, रेडियस दाखवूया. आता ह्या सेंटरला आपण नाव देऊया ओ. ओके, आता या ओ पासून इथं एक लाईन काढूया त्याच्या कडेपर्यंत, ओ पी. तर ओ पी ही काय झाली, रेडियस झाली. ओके, आता ओ मधून जाणारी या टोकापासून त्या टोकाला जाणारी एक डायमीटर काढूया, त्याला नाव देऊया एक्स वाय. एक्स वाय काय झाला, डायमीटर. ओके, आता काय दाखवायचे, कॉर्ड. तर कोणतेही दोन बिंदू जोडले सर्कलमधले की कॉर्ड तयार होते. तर बघा, हिला नाव देऊया एस टी. एस टी ही काय झाली, कॉर्ड. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आपला पेपर सोडवायचा होता. ओके, थँक्यू.